उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण आंबे खाण्याची मजा घेत असतो तेव्हा आपल्याला लक्षात देखील येत नाही की आपल्याकडे म्हणजे उत्तर गोलार्धात उन्हाळा जास्ती लांब असतो दक्षिण गोलार्धापेक्षा. आणि हा फरक काही लहान सहान नाही आहे. आपला उन्हाळा त्यांच्या उन्हाळ्यापेक्षा 3 दिवस जास्ती असतो, किंवा तसं बघायला गेलं तर त्यांचा हिवाळा आपल्या हिवाळ्यापेक्षा 3 दिवस जास्ती असतो. हे असं नक्की का घडतं जरा बघूया. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आधीच पाहिलं ना की पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला 23.5 डिग्रीचा कल असल्यामुळे आपल्याकडे ऋतू आहेत. जेव्हा उत्तर गोलार्धात सूर्याची किरणं थेट वर्न पडतात तेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो, व त्याचवेळी दक्षिण गोलार्धात त्यांच्याकडे हिवाळा. आणि 6 महिन्यांनंतर ऋतूंची अदलाबदल होणार, म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे उन्हाळा असेल तेव्हा उत्तर गोलार्धात म्हणजे आपल्याकडे हिवाळा चालू होईल. पण हे बघून तर वाटतंय की दोन्हीकडे तेवढाच उन्हाळा आणि हिवाळा असायला पाहिजे ना, मग हे 3 दिवस कुठून आले? आपल्याला हे सगळं समजावून सांगितलं ह्या बाबांनी, ज्यांचं नाव आहे योहानस केपलर. ते देखील 1609 साली यांनीच सांगितलं की पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग हा लंबगोल आहे, व त्याचबरोबर सूर्य लंबगोलाच्या बरोबर मध्ये नाही आहे, तो 2 केंद्रबिंदूंपैकी एकावर आहे. म्हणजे फिरताना कधी कधी पृथ्वी सूर्याच्या जवळ असणार, ज्याला पेरिहिलियन म्हणतो, व कधी कधी लांब असणार, ज्याला आपण ॲफिलियन म्हणतो. त्यांनी हे देखील सांगितलं की एका ठराविक वेळेत पृथ्वी समान क्षेत्रफळ पार करून जाणार. याचा अर्थ असाच झाला की पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळ आहे तेव्हा तेवढ्याच वेळात ती कमी अंतर पार करते. हे कसं घडतंय आपण एकदा नीट बघूया. जर का पृथ्वी सूर्यापासून लांब आहे आणि तिने एरिया ए कव्हर केली व सूर्याच्या जवळ असताना एरिया बी कव्हर केली, दोघेही एकच वेळ घेऊन, म्हणजे T1 आणि T2 हे समान आहेत असं जर का गृहीत धरलं तर अँगल A1 हा अँगल A2 पेक्षा कमीच असणार. याचा अर्थ एरिया A2 मधनं जाताना पृथ्वीचा वेग हा जास्ती असणार. म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळ असते तेव्हा त्याचा वेग जास्ती असतो, व सूर्यापासून जेव्हा ती लांब असते तेव्हा वेग कमी होतो. पृथ्वी ताशी 1,00,000 किलोमीटरच्या वेगाने सूर्याभोवती फिरते. ती जेव्हा सूर्याच्या जवळ असते तेव्हा ताशी 2,000 किलोमीटरनी तिचा वेग वाढतो, म्हणजेच सूर्यापासून जेव्हा ती लांब असते तेव्हा ताशी 2,000 किलोमीटरनी वेग कमी होतो. पृथ्वी जेव्हा ॲफिलियनला असते, म्हणजे जेव्हा तिचा वेग कमी असतो, तेव्हा आपल्याकडे म्हणजे उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. त्याचप्रमाणे वेग जेव्हा सर्वात जास्ती असतो तेव्हा आपण पेरिहिलियनला असतो आणि आपल्याकडे हिवाळा चालू असतो. ह्या फरकामुळेच तर आपल्याकडे उन्हाळा हा 3 दिवस जास्ती आहे. फक्त 3 दिवसांचाच फरक का? कारण पृथ्वी फिरण्याचा मार्ग हा जवळपास गोलाकारच आहे. हे जर का आपण मंगळावर राहत असतो तर नक्कीच फरक पडला असता, कारण मंगळाचा मार्ग हा गोलापेक्षा 10% जास्ती लंबगोल आहे. म्हणजे उन्हाळा हा 3 दिवसांनी नव्हे 25 दिवसांनी वाढला असता. म्हणजे मंगळाच्या उत्तर गोलार्धात राहत असतो तर, पण आपण तर पृथ्वीवर राहतो, त्याच्यामुळे पुढच्या वेळेस आपण जेव्हा आंबे खात असू तेव्हा लक्षात ठेवू की आपला उन्हाळा हा फक्त 3 दिवसांनी मोठा आहे दक्षिण गोलार्धातल्या उन्हाळ्यापेक्षा.